नमस्कार, मी स्वराली। स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिंचेची आंबट गोड चटणी। ही चटणी सगळ्या प्रकारच्या चाटमध्ये वापरली जाते, तसेच समोसा, कचोरी, ढोकळा यासारख्या पदार्थासोबत पण खाल्ली जाते। चला तर मग सुरुवात करूया चटपटीत आंबट गोड अशा चटणीला। इथे मी 1 कप चिंच 2 कप पाण्यात 4 ते 5 तास मी भिजवून घेतलेली आहे। 1 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे, 1 चमचा ब्लॅक सॉल्ट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1/2 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, चाट मसाला 1 चमचा, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा बडीशेप, ब्लॅक सॉल्ट व चवीपुरतं मीठ। चिंच मी इथे मॅश करून घेतलेली आहे व गाळण्याच्या मदतीने आपल्याला ती गाळून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला सगळा चिंचेचा पल्प गाळून घ्यायचा आहे, आपल्याला सगळा पल्प वापरायचा आहे। सगळी चिंच मी गाळून घेतली, तरी तुम्ही पाहू शकता या चिंचेत अजून थोडा पल्प बाकी आहे, म्हणून याच्यात आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे व ते व्यवस्थित मिक्स करून गाळून घ्यायचं आहे। इथे मी सगळा चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे। आता 1 कढई आपल्याला गरम करत ठेवायची आहे। कढई गरम झाली की त्याच्यात आपल्याला 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे। या तेलात आपल्याला फोडणीसाठी हिंग, जिरं आणि बडीशेप घालून घ्यायचं आहे। जिरं चांगलं फुललं की त्याच्यात आपल्याला सगळा चिंचेचा कोळ घालून 1 ते 2 मिनिट उकळी काढून घ्यायची आहे। इथे आपल्या चिंचेच्या कोळाला उकळी आलेली आहे। आता मी याच्यात गूळ घालून घेते। मी ही 1 वाटी चिंच घेतलेली होती, सेम वाटी भरून मी गूळ घेतलेलं आहे। कधी कधी काय होतं की चिंच जास्त आंबट असते, इन दॅट केस तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता किंवा थोडी साखर पण घालू शकता। गूळ व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। चिंच व गूळ व्यवस्थित एकजीव झालेले आहे, मस्त त्यांना उकळी आलेली आहे। आता आपल्याला 1-1 करून सगळे मसाले याच्यात घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मी बारीक करून घेत आहे व याच्यात मी 1-1 करून आता सगळे मसाले घालत आहे। याच्यात मी आता मीठ घातलेलं आहे, नंतर ब्लॅक सॉल्ट, आमचूर पावडर, चाट मसाला, सुंठ पावडर व काश्मीरी लाल तिखट। हे आता सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व 5 ते 6 मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चटणीची कन्सिस्टन्सी थोडी अशी थिक व्हायला पाहिजे, थोडासा दाटसरपणा या चटणीत आला पाहिजे, एवढी ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिट मी ही चटणी व्यवस्थित उकळून घेतलेली आहे, व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। ही चटणी आता आपली तयार झालेली आहे। ही आंबट गोड चटणी सगळ्या प्रकारच्या चाटमध्ये वापरली जाते, नक्की करून पहा। आवडली असल्यास स्वराज किचन रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।